नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तलाठी पदभरतीबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली या ठिकाणी ही न्यूज असणार आहे तर पहा मित्रांनो आजच्या तारखेची ही न्यूज आहे लोकमत न्यूजपेपरला आलेली तलाट्यांच्या भरणार साडेचार हजार जागा परंतु याच्यामध्ये मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती जी आहे ती अगोदर मी तुम्हाला सांगतो याबाबत विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले तर मित्रांनो हे जे आयुक्त आहेत यांच्यामार्फतच ही प पदभरती जी आहे ती मित्रांनो कंडक्ट केली जाते तर ते काय म्हणाले पहा सर्वात अगोदर या परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी मागितलेली आहे येत्या पंधरा जूनपर्यंत ही लिंक खुली होईल अशी अपेक्षा आहे असं ते म्हणालेत पंधरा जूनपर्यंत मित्रांनो लिंक जे आहे तुमच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या त्या खुल्या होऊ शकतात सुमारे पाच लाख उमेदवार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे आणि परत त्यांनी सांगितले की एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे म्हणजे मित्रांनो एकच अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी नऊशे रुपये परीक्षे शुल्क असणार आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आपण पाहूयात या ठिकाणी सध्याच्या तलाठी भरतीची तुम्ही तयारी करताय तर अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन न तुमच्यासाठी एक विशेष बॅच आणलेली आहे ज्याचं नाव आहे ब्रह्मास्त्र तलाठी भरती बॅच या बॅचचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही बॅच पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे तुम्हाला तलाठी होण्यासाठी सर्व याच्यामध्ये तुमची तयारी करून घेतली जाणार आहे याचे जा खास वैशिष्ट्य पहा दोनशे प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग क्लासेस तुम्हाला असणार आहेत त्याचबरोबर मॉक टेस्ट टेस्ट सिरीज तुमची असणार आहे ई बुक्स असणार आहेत हँडरायटिंग नोट्स तुम्हाला दिले जाणार आहेत टेस्ट प्लस सोल्युशन आणि डिस्कशन त्याच्यावरती असणार आहे डाऊट सेशन तुमचं घेतलं जाईल त्याचबरोबर सर्व विषयाच्या तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये देखील नोट्स पुरवल्या जाणार आहेत आणि मित्रांनो रेकॉर्डेडमध्ये एकशे ऐंशी तासांचे सी क्यू प्लस कन्सेप्ट बॅच ही असणार आहे तुम्हाला फक्त शिकवलं जाणार नाही सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून घेतल्या जाणार आहेत आपल्याला माहीत असेल तलाठी होण्यासाठी मित्रांनो जी चार महत्त्वाचे टॉपिक आहेत इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण सामान्य ज्ञान त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता हे सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत तुम्ही घरी बसून मित्रांनो यांच्यासोबत तयारी जी आहे ती करू शकतात ही ब्रह्मास्त्र बॅच मित्रांनो अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनची सतरा पासून सुरू होते तर ही बॅच जी आहे तुम्हाला जॉईन कशी करायची आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन ऍप्लिकेशनची ब्रह्मास्त्र तलाठी बॅच तुम्हाला सिलेक्ट करायचे याच्यामध्ये पहा मित्रांनो सध्याची ऑफर जी दाखवत आहे या चॅनलचा कोड तुम्ही जर यूज केला ज्याचं नाव आहे जॉब जी अप्लाय केल्यास मित्रांनो तुमची जी किंमत आहे या बॅचची त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे पायनॉंग वरती क्लिक करून मित्रांनो ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता आहे सविस्तर माहिती आपण पाहूया त्या ठिकाणी राज्यातील तलाठी घटकं संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतींनी भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहेत त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे आणि त्यानुसार राज्यातील सहा विभागांतर्गत येणाऱ्या छत्तीस जिल्ह्यांची चार हजार सहाशे चव्वेचाळीस पदांच्या पदभरतीचा मार्ग राज्यातील पुण्यासह नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद कोकण तसेच अमरावती या विभागातील सर्व जिल्ह्यातील तलाट्यांच्या चार हजार सहाशे चव्वेचाळीस पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे भूमी अभिलेख विभागाकडून परीक्षेसाठी येत्या काही दिवसात लिंक खुली करण्याचे नियोजन करण्यात आले आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे त्यानुसार तलाट्यांमधील नोकर भरतीमध्ये आदिवासी समाजाच्या नागरिकांना संधी मिळावी यासाठी पेसा नियमानुसार देखील जागा मित्रांनो आरक्षित करण्यात येणार आहेत तर या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टी सी एस कंपनीची निवड केलेली आहे तर मित्रांनो टी सी एस मार्फत तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जाणार आहेत ही परीक्षा घेण्यासाठी मित्रांनो सतरा ऑगस्ट ते बारा सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिलेले आहेत तर मित्रांनो त्यांना टी सी एस कंपनीला या दोन तारखेंचे पर्याय देण्यात ता आलेले आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये परीक्षा तुमच्या होऊ शकतात तर मित्रांनो या संदर्भात सरकारला देखील कळवण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तलाठी पदाच्या परीक्षेचं प्रारूप तयार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे शक्य नाही असं ते म्हणालेत त्यामुळे इथे पंधरा जूनपासून परीक्षेच्या अर्जाच्या नोंदणीसाठी लिंक खुली करण्यात येणार आहे त्यानंतर एकवीस दिवसाची मित्रांनो परीक्षा अर्ज करण्यासाठी मुदत तुम्हाला दिली जाणार आहे म्हणजे पंधरा तारखेपासून नंतर परत जर ओपन झाली लिंक पंधरा तारखेपर्यंत तर एकवीस दिवस तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे तर या परीक्षेसाठी राज्यातून एका जिल्ह्यामधून मात्र एकच अर्ज मित्रांनो भरता येणार आहे पेसा क्षेत्रामधील पदे निश्चित केली के गेली गेलेली गेले आहेत त्या ठिकाणी देखील जागा रिक्त असणार आहेत तर त्या ठिकाणी अर्ज देखील भरता येणार आहे त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर नंदुरबार धुळे अमरावती यासारख्या बारा जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पेसा क्षेत्र त्या ठिकाणी जास्त आहे मित्रांनो तर त्या लोकसंख्येच्या आधारावर तलाट्यांच्या जागा देखील निश्चित केल्या जाणार आहेत तर मित्रांनो एका जिल्ह्यामधून एकच अर्ज भरता येणार आहे पंधरा जूनपर्यंत मित्रांनो लिंक ओपन केली जाऊ शकते असं यामार्फत सांगण्यात आलेलं आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मित्रांनो तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या होऊ शकतात त्यानंतर एकवीस दिवस तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मुदत देखील दिली जाणार आहे मात्र एकच प्रश्नपत्रिका मित्रांनो काढली जाणार आहे स्वतंत्र प्रश्नपत्रिका सो, सो प्रत्येक जिल्ह्यानुसार काढली जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे एकाच दिवशी मित्रांनो परीक्षा ज्या आहेत त्या होण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो जशी लिंक ओपन होईल किंवा जाहिरातीबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल या व्हिडिओमध्ये मित्रांनो तलाठी पदभरतीचं हे महत्त्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं